नमस्कार, मी स्नेहा मांगुरकर, तरुण भारत न्यूजच्या कोल्हापूर जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया जिल्ह्यातील दिवसभराच्या ठळक घडामोडी. श्री क्षेत्र नरसिंहवाडीत प्रतिवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत दत्तजयंती सोहळा उत्साहात संपन्न होतो. मात्र यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भाविकांसाठी दत्तदर्शन बंदचा आदेश दिला होता. त्यामुळे श्री क्षेत्र नरसिंहवाडीच्या शेकडो वर्षांच्या इतिहासात प्रथमच दत्तजन्मकाळ सोहळा मोजक्याच हक्कदार पुजाऱ्यांच्या उपस्थितीत दत्तभक्तांच्या विना पार पडला. केवळ लोकाभिमुख कारभार केलेल्या दिवंगत माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रेदादा यांनी फुलेवाडी परिसरात विकास संस्था, दूध संस्था, हाऊसिंग सोसायटी या संस्थांच्या बरोबरच पाणी पुरवठ्याची सोय करून या परिसराचं नंदनवन केलं, असं प्रतिपादन कोल्हापूरचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केलं. फुलेवाडी इथल्या महात्मा ज्योतिराव फुले विकास सेवा संस्थेत दिवंगत माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री पाटील बोलत होते. सीपीआर हॉस्पिटलमध्ये भारत बायोटेकच्या कोरोनावरील लसीचं तिसऱ्या टप्प्यातील चाचणी लसीकरण सुरू आहे. आठवड्याभरात 200 जणांना ही लस देण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभरात 20 जणांना ही लस टोचली आहे. चाचणी लसीकरणाची मुदत सप्ताहभर वाढवली आहे, त्यामुळे स्वयंसेवकांनी संपर्क साधावा असं आवाहन सीपीआर मधील टेस्टिंग सेंटरनं केलं आहे. रायगडावर खडा पहारा देण्यासाठी जाणाऱ्या पहिल्या तुकडीतील धारकऱ्यांचा शपथविधी सोहळा आज उत्साहात पार पडला. कोल्हापूर जिल्ह्यातील पुलाची शिरोली इथं झालेल्या या सोहळ्याला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रायगडावरील खडा पहारा देण्यासाठी 2500 धारकरींची पहिली तुकडी निश्चित करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज महिलेसह दोघांचा कोरोनानं मृत्यू झालाय. कोरोनानं मृत्यू झालेले करवीर हातकणंगले तालुक्यातील आहेत. गेल्या 24 तासात 15 नवे रुग्ण दिसून आलेत, तर 21 जण कोरोनामुक्त झालेत. दिवसभरात 391 जणांची तपासणी केली आहे. सध्या सक्रिय रुग्णसंख्या 63 असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अनिल माळे यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात आज विविध धार्मिक कार्यक्रमांनी दत्तजयंती साजरी करण्यात आली. परंपरेनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत सर्व दत्त मंदिरांमध्ये सायंकाळी 5:58 दत्तजन्मकाळ सोहळा साजरा झाला. कॉमर्स कॉलेज नजीकच्या एकवीरा दत्त भिक्षालिंग स्थान मंदिरात जन्मकाळ सोहळा झाल्यानंतर रात्री 8:30 दत्तात्रयांचा पालखी सोहळा साजरा करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यात गावागावात ग्रामपंचायत निवडणुकीचे घुमशान जोरात सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा 7वा दिवस असून उद्या बुधवार दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 3 वाजता अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे. त्यामुळे केनवडे फाटा, कागल, बिद्री, सांगाव भागातील महा ई सेवा केंद्र आणि आपले सरकार विविध नेट कॅफे उमेदवारांच्या अर्ज भरण्याच्या गर्दीत हाऊसफुल झालेले आहेत. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. शुभरात्री.